हॅलो ऑल जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो दोन हजार चार साली खेळला गेला होता खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला कॅटरिना लॅग्नो आणि पांढऱ्या बाजूला मार्टिन एटमन्स तर मार्टिन एटमन्स बद्दल काही फारशी माहिती किंवा फोटो मला मिळालेला नाही कॅटरीना लॅग्नो ही ग्रँडमास्टर आहे तर या डावात काय झालं ते आपण बघूया डावाची सुरुवात कॅटरिनाने केली ई फोर उत्तर आले सी फाईव्ह हे सिसिलियन डिफेन्स ओपनिंग आहे नाईट एफ थ्री नाईट एफ सिक्स डी फोर सी टेक्स डी फोर नाईट डी फोर ई फाईव्ह म्हणजे नाईट एक्स डी फोर पर्यंतच्या चाली आपण असंख्य वेळा बघितलेल्या आहेत अनेक वेळा अशा वेळी दोन्ही खेळाडू घोडे देखील एक्सचेंज करतात पण या डावामध्ये मात्र काळ्या खेळाडूने ई फाईव्ह ही चाल खेळली नाईट बी फाईव्ह ए सिक्स नाईट डी सिक्स चेक बिशप टेक्स डी सिक्स क्वीन टेक्स डी सिक्स म्हणजे सुरुवातीलाच आपल्याला घोडे आणि उंट यांचे एक्सचेंजेस बघायला मिळाले पण अजून तरी दोन्ही खेळाडूंना काही धोका बिलकुल नाहीये क्वीन ई सेवन क्वीन डी वन क्वीन एक्सचेंज ऑफर नाकारली नाईट एफ सिक्स नाईट सी थ्री एच सिक्स बिशप डी थ्री डी सिक्स कॅसल बाय वाईट बिशप ई सिक्स एफ फोर ई टेक्स एफ फोर एफ फोर ही चाल खेळण्यामागचं कारण म्हणजे हत्तीच्या समोरचा जो कॉलम आहे तो ओपन करायचा होता जो पांढरे खेळाडूने सक्सेसफुली केलेला आहे बिशप टेक्स एफ फोर नाईट ई फाईव्ह बिशप ई टू कॅसल बाय ब्लॅक क्वीन डी फोर रुक डी एट बिशप टेक्स ई टेक्स ईव्ह क्वीन टेक्स ईव्ह क्वीन बी फोर म्हणजे आपण पाहिले की दोन्ही खेळाडूंनी अतिशय वेगाने आपले मोहरे आणि प्यादी एक्सचेंज केलेली आहे आणि आता अशी परिस्थिती आहे की दोन्ही खेळाडूंकडे पाच पाच मोहरे आहेत दोघांनी कॅसलिंग केलेला आहे आणि आता पांढऱ्या खेळाडूचा डबल अटॅक जो F6 आहे तो एफ सिक्स या काळ्या घोड्यावरती आहे पण अजूनही काळ्या राजाला फारसा काही धोका नाहीये पुढची चालू होती रुक ए टू बी वन रुक डी टू ए थ्री क्वीन बी सिक्स चेक किंग एच वन रुप टेक्सी टू ज्यानंतर पांढऱ्या खेळाडूची चाल होती क्वीन जी थ्री आपण जर पाहिलं तर बी टू या प्यादावरती वजीर आणि हत्ती असा डबल अटॅक होता जो रोखणं देखील काही शक्य नव्हतं म्हणून पांढऱ्या खेळाडूने क्वीन जी थ्री ही चाल खेळलेली आहे आणि इथून असा प्रयत्न केलेला आहे की आता एफ वन घरावरचा हत्ती जो आहे त्याने एफ सिक्स घरावरच्या काळ्या घोड्यावर अटॅक केलेला आहे जर काळ्या खेळाडूने काही चुकीची चाल खेळली असती जे लेट सी आता डबल अटॅक आहे म्हणून हत्तीने पी एक्सचेंज केलं तर कदाचित ही खूप खूपच मोठी चूक झाली असती कारण त्यानंतर हत्तीने घोडा मारला असता ज्यानंतर अगदी हे सर्व मटेरियल एक्सचेंज जरी करायचं ठरवलं असतं आणि अगदी राजाला चेक जरी दिला असता तरीही अशी काहीशी परिस्थिती बोर्डवरती आपल्याला बघायला मिळाली असती ही अशीच बघायला मिळाली असती असे बिलकुल नाही पण हे असं होऊ शकतं किंवा आपण बघितलं की रुक टेक्स बी टू यानंतर काळा घोडा न मारता कदाचित पांढऱ्या खेळाडूने पहिल्यांदा हत्तीच मारला असता तर हे देखील वेरिएशन कितपत खेळलं जाईल माहिती नाही पण एकंदरीत पुन्हा एकदा सगळं हे खेळ चाली आपल्याला बघायला मिळाल्या असतात किंवा रुक टेक्स बी टू नंतर कदाचित शांतपणे हत्ती बाजूला घेतला असता आणि काळ्या घोड्यावरचा अटॅक जो आहे तो कायम ठेवला असता तर क्वीन जी थ्री यानंतर काळ्या खेळाडूची चाल होती नाईट टेक्सी फोर काळ्या खेळाडूला देखील कळालं होतं की पांढरा हत्ती काळ्या घोड्यावर अटॅक करतोय तर नाईट टेक्सी फोर या चालीनंतर आता वजीर आणि पांढरा घोडा यांवर डबल अटॅक आहे म्हणून नाईट टेक्स ई फोर रुक टेक्स ई टू नाईट चेक सॉरी किंग एफ एट क्वीन डी थ्री आता पांढरा खेळाडू आपल्या घोड्याकडे लक्षही देत नाहीये जर काळ्या प्याद्याने पांढरा घोडा मारला तर पांढरा वजीर काळा हत्ती मारेल त्यामुळे रुक ई फाईव्ह ज्यानंतर क्वीन एच सेवन या अशा परिस्थितीमध्ये खरं तर चेस इंजिनची देखील रेकमेंडेड चाल हीच आहे की काळ्या प्यादाने पांढरा घोडा मारायला हवा हो होता राजाला काहीही धोका नव्हता हो पण काळ्या खेळाडूची चाल होती रुप जी फाईव्ह कदाचित असं काही झालं असेल की पांढरा वजीर राजाच्या अगदी जवळ आलेला आहे हे बघून काळा खेळाडू थोडासा गडबडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच एक घोडा मिळत असताना देखील तो न खाता हत्ती बाजूला आणलेला आहे पुढची चाल होती नाईट ई फोर इथून काळ्या हत्तीवरती अटॅक केला रुक जी फोर क्वीन एच एट चेक ई सेवन क्वीन टेक्स एट आता अशा प्रकारे पांढऱ्या खेळाडूने आपला एक हत्ती मिळवलेला आहे सॉरी समोरच्याच एक हत्ती मारलेला आहे आणि त्या बदल्यामध्ये रुक टेक्स ई फोर ही चाल काळ्या खेळाडूने खेळली म्हणजे हे एक प्रकारचं एक्सचेंज सॅक्रिफाईस आता इथे झालेला आहे जिथे एंड गेम मध्ये काळ्या खेळाडूकडे प्यादी एक वजीर आणि एक उंट एक हत्ती असं मटेरियल आहे तर पांढऱ्या खेळाडूकडे दोन हत्ती एक वजीर आणि चार प्यादी आहेत पुढची चाल होती क्वीन बी एट रुक ई टू रुक बी टू सी वन रुक डी टू रुक सी सेवन चेक रुक डी सेवन रुक सी एट आता पांढरा खेळाडू राजाच्या मागे जाऊन राजाला चेक देण्याचा प्रयत्न करतोय एफ फाईव्ह आणि ही एक अतिशय महत्वाची चाल होती कारण रुक एट यानंतर जर काही चुकीची चाल खेळली असती ले जसे लेट से वजीराने प्याद मारलं तर ही खूपच मोठी चूक झाली असती कारण यानंतर हा चेकमेट झाला असता तर असं काही होऊ नये म्हणून रुक सी एट यानंतर एफ फाईव्ह ही चाल काळ्या खेळाडूने खेळली रुख एच एट आता पांढरा खेळाडू काळ्या राजाचे सगळे पळून जायचे मार्ग ब्लॉक करण्याचा प्रयत्न करतोय ज्यानंतर आता जर याही परिस्थितीमध्ये काळ्या काही चुकीची चाल खेळली असती जसे पुन्हा एकदा वजीराने प्याद मारलं तर हा अशा प्रकारचा चेकमेंट झाला असता म्हणून रुक एच एट यानंतर खेळलेली चाल होती किंग एफ सिक्स राजा आधीच बाजूला घेतलेला आहे रुक एफ एट चेक बिशप एफ सेवन क्वीन सी एट क्वीन डी फोर रुक टेक्स एफ फाईट चेक आता पांढरा खेळाडू जो आहे ते आपल्या हत्तीच सॅक्रिफाईस करतोय सॉरी सॅक्रिफाईस करतेय त्यानंतर किंग जी सिक्स पण काळ्या खेळाडूने ते ऍक्सेप्ट केलं नाहीये त्याचं कारण कदाचित हेच असेल की यानंतर समजा राजाने हत्ती मारला असता तर यानंतर पांढऱ्या खेळाडूने हत्तीने उंट मारला असता आणि हे असं वेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळालं असतं काळा उंट सॉरी काळा हत्ती जो आहे तो पांढरा हत्ती मारू शकत नाही तो पिन झालेला आहे आणि अशा असं जर काही वेरिएशन झालं असतं तर काळ्या हत्तीवरती डबल अटॅक आला असता जे काळ्या खेळाडूला नको होतं आणि म्हणूनच रुक टेक्स एफ फाईव्ह यानंतर पांढऱ्या हत्ती न मारता किंग जी सिक्स ही चाल खेळली ज्यानंतर रुक एफ वन पुन्हा एकदा हत्ती मागे आणलेला आहे क्वीन डी थ्री पांढऱ्या हत्तीवरती अटक आहे क्वीन सी वन बिशप डी फाईव्ह रुक एफ टू बिशप एफ फोर सॉरी बिशप ई फोर क्वीन एफ फोर आता ही अलेखॅन बॅटरी सारखी एक परिस्थिती बोर्डवर निर्माण झाली आहे ऍक्च्युअल अलेखॅन बॅटरी मध्ये दोन्ही हत्तींच्या मागे वजीर होता पण इथे परिस्थिती उलट आहे वजीराच्या मागे दोन हत्ती आहेत पण अलेखॅन बॅटरी सारखी परिस्थिती बोर्डवरती निर्माण झालेली आहे किंग एस सेव्हन रुक इवन बिशप जी सिक्स क्वीन ई फाईव्ह क्वीन बी थ्री एच थ्री रुक डी एट आता जर आपण पाहिलं तर आपण आता एंड गेम मध्ये आलेलो आहेत दोन्ही खेळाडू आता फार अटॅकिंग चाली करण्यापेक्षा सेफ चाली खेळण्यावर भर देत आहेत क्वीन सी सेवन रुक डी वन रुक टेक्स डी वन क्वीन टेक्स डी वन चेक किंग एच टू क्वीन डी फोर रुक एफ एट बिशप ई फोर क्वीन बी एट बिशप सी सिक्स रुक एच जी सिक्स क्वीन जी थ्री चेक किंग एफ सेवन बी फोर आता तुम्ही जर पाहिलं तर आत्ता या ज्या काही चाली चाललेल्या आहेत याच्यामध्ये लगेचच चेकमेट होण्याची शक्यता बिलकुल नाही आहे आणि त्याचप्रमाणे काळ्या खेळाडूचा देखील प्रॉब्लेम असा झालेला आहे की काळ्या खेळाडूकडे पांढरा उंटा आहे पण पांढऱ्या खेळाडूने अतिशय हुशारीने आपले राजा आणि वजीर जे ते काळ्या घरांवर ठेवलेले आहेत म्हणजे दोन्ही खेळाडूंकडे चेकमेट करण्यासाठी मटेरियल आहे पण त्यांना तो तसा पॉवरफुल अटॅक अजून मिळत नाहीये पुढची चाल होती क्वीन डी फाईव्ह रुक्सियट आता या परिस्थितीमध्ये रुक्सिएट ही चाल खेळून काळ्या खेळाडूच्या पांढऱ्या उंटावरती हल्ला केलेला आहे कारण काळा खेळाडू जो आहे तो वजीराने जी टू या पॅदावरती प्रेशर ऍड करतोय त्यामुळे खेळून देखील उलटा काउंटर अटॅक खेळलेला आहे क्वीन डी फोर क्वीन सी सेवन चेक किंग जी सिक्स रुप डी एट क्वीन बी टू क्वीन डी सेवन चेक किंग एच फाईव्ह क्वीन जी थ्री आता मात्र काळा राजा जो आहे तो एका रो मध्ये अडकलेला आहे तो शेवटच्या रो मध्ये आल्यानंतर पांढऱ्या खेळाडूने क्वीन जी थ्री ही चाल खेळली आता काळा राजा काही करून एच कॉलम सोडून बाहेर येऊ शकत नाही सॉरी मी रो म्हणालो रो नाही कॉलम एच कॉलम सोडून राजा बाहेर येऊ शकत नाही पुढची चाल होती जी फाईव्ह पण लगेचच जी फाईव्ह ही चाल खेळून राजासाठी एस्केप स्क्वेअर ओपन केलेला आहे क्वीन जी फोर चेक किंग जी सिक्स क्वीन ई सिक्स चेक किंग एच फाईव्ह क्वीन एफ सेवन चेक किंग एच फोर आणि आता ही जी परिस्थिती बोर्डवर निर्माण झालेली ही या डावातली सर्वाधिक अशी प्रसिद्ध झालेली किंवा सर्वात जास्त चर्चा या पोझिशनची झाली कारण या पोझिशन नंतर पांढऱ्या खेळाडूने एक अतिशय अमेझिंग मूव खेळली होती तुम्ही जर आता परिस्थिती पाहिली तर जर काळ्या राजाला प्यादाने चेक दिला तर काळा राजा शेकमेट होईल म्हणजेच जर जी थ्री या घरावरून काळ्या राजाला चेक दिला गेला असता तर राजा चेकमेट झाला असता पण जी थ्री म्हणजे पांढरा खेळाडू प्याद पुढे घेऊ शकत नाही कारण वजीराने ते पिन केलेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये वजीराला इथून डायव्हर्ट करायला पाहिजे म्हणून पांढऱ्या खेळाडूने खेळलेली चाल होती रुक डीफॉर चेक डी डीफोर चेक या चालीनंतर तुम्ही जर पाहिलं तर काळा राजा कुठेही जाऊ शकत नाही म्हणून कंपल्सरी टेक्स डी फोर ज्यानंतर जी थ्री आणि हा अशा प्रकारचा चेकमेंट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळतो तुम्ही जर पाहिलं तर एकदम शेवटी वजीर आणि प्यादांनी मिळून पांढऱ्या खेळाडूने काळ्या राजाला चेकमेंट करून दाखवलेला आहे आणि ही एक जबरदस्त डिफ्लेक्टिव्ह मूव्ह होती जी खूप प्रसिद्ध झाली तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे काही लोकांना असा प्रश्न पडत असेल की मी चेस लेजंडची स्पर्धा फारशी कव्हर का केली नाही त्याचं खरं कारण हेच आहे की चेस लेजंडची जी स्पर्धा आहे ती मॅगनस कार्लसनने एवढी एक्स्ट्रीमली डॉमिनेट केली होती की त्याच्यामध्ये एक्सायटिंग एक्साइटिंग गेम दाखवण्यासारखे खरेच फारसे काही गेम नाही आहेत मॅगनस कार्ल्सनं अगदी पद्धतशीरपणे समोर आलेल्या प्रत्येक प्रत्येकाला भरपूर मार्जिनने हरवून ती स्पर्धा अगदी इझिली जिंकलेली आहे म्हणून मी ती फारशी कव्हर करण्याच्या भांगडीत पडलो नाही पण जर तुम्हाला हवं असतील तर त्या स्पर्धेतले काही गेम मी तुम्ही सजेस्ट केले तर नक्की कव्हर करेन पण तुम्ही ते गेम जरूर बघा तुम्हाला कुठले गेम आवडतात हे मला सांगा तर मी नवीन नवीन गेम घेऊन परत येईन धन्यवाद